बेडकीहाळ पीकेपीएसला 50 लाखांवर निव्वळ नफा, अध्यक्ष पाचगोंडा पाटील यांची माहिती. बेडकीहाळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघास सन 2021-22 सालात 31 मार्च अखेर 50,36,000 रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पाचगोंडा पाटील यांनी मंगळवार दिनांक 26 रोजी संघाच्या कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी दिली. उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी केले. यावेळी अधिक माहिती देत असताना अध्यक्ष पाटील म्हणाले, आर्थिक वर्षात संघाचे सदस्य 2,122 असून शेअर भांडवल 1,28,00,000 आहे. ठेवी 11,26,91,000 आहे तर निधी 2,54,51,000 असून DCC बँकेचे कर्ज 8,76,45,000 आहे. गुंतवणूक 8,78,68,000 इतकी आहे तर कर्ज वितरण 13,52,42,000 आहे. आर्थिक वर्षात संघास निव्वळ नफा 55,36,000 झाला आहे. सध्या संघाचे खेळते भांडवल 24,23,50,000 असून संघाचा एकूण व्यवहार 111 कोटींवर झाला आहे. संघाच्या 1,066 सभासदांना अपघात विमा योजनेचा लाभ करून देण्यात आला आहे. तसेच 43 मयत सभासदांच्या वारसदारांना 2,000 प्रमाणे मरण सहाय्य निधी देण्यात आला आहे. कर्ज वसुली 98.52% झाली आहे. पुढील काळाचा विचार करून नूतन गोडाऊन बांधकाम व नूतन कार्यालय प्रगतीपथावर आहे. संघाच्या वतीने कार्यरत औषध व खत विभाग ई स्टॅम्प व्यवस्थित कार्यरत आहेत. तर सुमारे 2,200 रेशन कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला सरकारी नियमानुसार वितरण चालू आहे. ठेवी 11,26,91,000. BDC बँक कर्ज 8,76,45,000 रुपये. मेंबर कर्ज 13,52,42,000 रुपये. मग ते व्यवहार 12 कोटी रुपये 112 कोटी रुपये टर्न ओव्हर गेला. मरण सहाय निधी नालोक मूर मंदी कडे देऊ याकंद्र हिरे साखे बरोबर. शेअर भांडवल 101,28,93,91,000. निधी 2,54,51,000. गुंतवणुका 8,87,68,00,000 रुपये. वसुली प्रमाण 98.52. खेळते भांडवल 2,24,23,50,000 रुपये. मग ते अपघात विमासभर संख्या 1,066,000. ही प्रकार नमद निव्वळ नफा 55,00,000 35,36,000 ಆಗಿದೆ. ಇದು ನಮ್ಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಅತಿಶಯ ಆನಂದ ಆಗ್ತದೆ. उपाध्यक्ष आर जी डोमणे म्हणाले, आमच्या संघाच्या वतीने शेतकरी सभासदांसाठी कृषी माहिती सल्ला मार्गदर्शन केंद्र व तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तर एकंदरीत संस्थेच्या प्रगतीसाठी नौकर वर्ग व संचालक मंडळाचे सदस्य व सभासदांचे कार्यकाल व त्यांचे सहकार्य मोलाचे ठरत आहे. 2021 कार्यक्रम झाला, तुमच्या सर्वांच्या साक्षीने तो झाला, तुम्हाला सर्वांना ज्ञात नसलेली गोष्ट आहे. 2021 आणि 2022 सालचा अहवाल वाचत असताना आता आमच्या चेअरमन साहेबांनी सगळी माहिती तुम्हाला आपल्याला सांगितली आहे, मी त्याबद्दल जास्त बोलत नाही. पण संस्थेने घेतलेले उपक्रम, उदाहरण सांगायचं म्हणजे हा अपघात विमा योजना 1,066 सदस्यांना आम्ही अपघात योजनाची यादी करून त्यांना देण्यासाठी 3 वर्षासाठी 1,00,000 रुपये इतका विमा देण्यासाठी तरतूद आमच्या संस्थेने केलेली आहे. मरण सहाय चालू चालू म्हणजे आर्थिक वर्षामध्ये 43 लोकांना आम्ही दिलेलं आहे. शिवाय कोरोना काळामध्ये या संस्थेनं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हा लोकांच्या उपयोगासाठी म्हणून संस्थेने खरेदी करून उपलब्ध करून ठेवलेला आहे. पूरग्रस्तांच्यासाठी देखील या संस्थेनं बरंच असं सहाय्य केलेलं आहे. आणि या चालू वर्षामध्ये संस्थेनं जो मोठा व्यवहार केला, व्यवहार म्हणण्यापेक्षा एक या संस्थेची एक मोठी इमारत, या शतमानोत्सवाचं कारण
ते एकूण आकड्यामध्ये काय आहे किती इमारत कुठे एकूण काय एस्टिमेट तसं 2,50,00,000 केलेलं आहे परंतु आम्हाला नाबार्डकडून 1 कोटी त्यासाठी कर्ज मिळालं 1% झालं। याप्रसंगी संचालक राजेंद्र हनबरट्टी, शीतल बेनाडे, पांडुरंग पाटील, विशाल पाटील, दादासाहेब सुतार, हैबती कोरे, पद्माकर पाटील, सिद्धू सूर्यवंशी, लता महावीर पाटील, प्रभावती भदरगडे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते। आभार बँक प्रतिनिधी मलगोंडा पाटील यांनी मानले।